किंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला. देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात पोट दाखवायचं, बाकी काहीच नाही. आता मराठ्यात पोट पडतच नसती कधीच. आता हे कुठलं काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहे. आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार. अरे ते दम छाटल्यासारखं झालं होतं. म्हणजे ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होतं. एकाएकी चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं. आणि आता बीपी पण कमी आहे. आता सुद्धा त्यांनी सांगितलंय की तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर कवयना घ्या उपचार. पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे. आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो. सध्या बरी येतात ते, पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंग चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेले. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला? उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे. पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित, त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार. त्याला नाही सिरीज घेत मी आता. त्याच सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याच. त्याच्यामुळे त्याला काय महत्व देण्याची आम्हाला गरज नाही. नाही आता ते मुद्दाम हटकून करायलेत. त्याला नाविलाज काढलं पाहिजे समाजाच्या न्यायासाठी. गऱ्याल्या काढल्या पाहिजेत, जागृती केली पाहिजे. पण मुद्दामहून हटकून करणं हे चांगलं नाही. पण आम्ही नाही काय होऊ देत. सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहे. काय होणार नाही या राज्यात. कोणाला किती काढलं ते काय होणार नाही. त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही. आम्ही किती ताकदीनं लढू. आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडलं. पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं. त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरासाठी आपण पेटून उठलात. असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात. आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशाला दौरा पडणार यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत. एकमेकाचं दुःख सारखं आहे. दोघंही तुटून पडणार. असले किती आले असले त्यांना तर गिनतच नाही. ते गिनतीत बी नाहीत मराठी. मराठी रोज असे किती ओळून फेकून देते. भाषण करत असतो मग सगळ्यांना माहित आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे. नाचण्याचं काही कारण पण नाही. काल छगन भुजबळ यांची एक सभा झाली, त्यातून तुम्हाला थेट आव्हान देण्यात आलं आहे. 288 पैकी 8 जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं. त्यांना नाही महत्व देतो. हिंमत माहीत झाली त्याला. त्याला हिंमत चांगली माहीत झालेली. हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला. ओबीसी मराठा एकत्र आहे. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी व गोरगरिबांचे भांडणं लावू नको. एवढंच काम फक्त बाकी कर तू. बाकी मी बघतो काय करायचं. किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो. अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय. त्यात फूट दाखवायची दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची. त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची. बाकी काय नाही. देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं. बाकी काहीच नाही. आता मराठ्यात फूट पडतच नसती कधीच. आता हे कुठलं काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतीलच. त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही. पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार. कधीच मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही. मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार. हो नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच
सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहे. आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार. बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार. सगळ्या जाती धर्माचे ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले, सत्तेत गेले. ही पहिल्यांदा घडणार आहे 75 वर्ष. तयारी तर सुरूच आहे, पण काय तयारी झाली हे 29 ऑगस्टला सांगतो. आम्ही आताच सांगितलं ना, खेळ पांगत असतो. काल मुख्यमंत्री पदाची बॅनर लागले तुमचे, परत लागते? नाही नाही, मी नाही होणार. ती भावना समाजाची असती, परंतु मला नादच नाही. मला मी स्वार्थी नाही, समाजाला लुटून मी मोठा होणार नाही. समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्क करून दाखवणार. तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का तुम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणार पत्र द्या, मग तिकीट कसं देणार? काय काय निवडणूक लढवायचा निकष काय? 29ला सांगतो ना. चलो वाजत एकोणतीसला फायनल निर्णय आहे. समाज राज्यातला तिथं येणार आहे. 29ला फायनल निर्णय, लढायचे का पाडायचे. चलो धन्यवाद दादा. सज्जत.